काय सांगतो लक्षात आलं का मी माझा मोठेपणा सांगितला नाही अपूर्वता लक्षात घ्या तसं चिन्मात्र वस्तूमध्ये चिन्मात्र सत्ता वस्तु वस्तु आहे वस्तू वस्तूमध्ये निजत ज्ञान ही अपूर्वता नाही आहेच अपूर्वता काय अपूर्वता काय हां माझा स्वास चालतोय म्हणून मी बोलतोय अपूर्वता काय अरे चालतोय म्हणून तो बोलतोय अपूर्वता काय आणि तुझा एकट्याचाच चालू आहे काय हे बसलेले काय आहेत श्वास बंदवाले आहेत काय अरे प्रत्येकाचा श्वास चालू आहे अपूर्वता काय चिन्मात्र स्वरूपाच्या ठिकाणी वस्तूच्या ठिकाणी चिन्मात्र स्वरूप प्रगट होणे अपूर्वता नाही आहे ही वस्तुस्थितीच आहे जग अवघे पोठी माये गगना एवढा होणे ठाय की ते निशीस आहे नाहीपणाची सूक्ष्म म्हणू तरी थोरा होणी तोर येथे साठवे हा जगत्कार आकाश आहे सविस्तर सविस्तर वसे जेथे सूक्ष्म म्हण तरी सूक्ष्म म्हणावं तर थोराहून तोर जेथे साठवे जगताकार आकाश ही सविस्तर जे पोटात आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश पृथ्वी आप तेज वायू आकाशामध्ये आकाश कशात आकाश ही अवकाश आत्मा असे आत्मसत्तेमध्ये काय भरलेलं आहे आकाश नाही का वैकुंठ कैलास वैकुंठ कैलास त्या माझी आकाश आणि अवकाशी आकाश आत्मा असे कोण आहे कोण आहे पोकळी कोण आहे सगळी पंचमाभूत आकाशात साठ साठवली आकाश कशात साठवलं अवकाश आत्मा असे मग आत्म्यामध्ये ते सामावून गेलेलं आहे कसा केवढा मोठा एवम थोर थोरा ए स्थिती ती नसंड होयची असे नसोनी ही गडे असते पण नाही होणे नसोनी दयाची असणे नसून सुद्धा त्याचं अस्तित्व आहे काय कळलं कसं अस्तित्व आहे नसून सुद्धा आहे पण आहे चला एखाद्या घरामध्ये गेला तर बाप बाहेर गेलेला असतो तो हेड ऑफ द फॅमिली असतो हां हेड ऑफ दी प्रमुख तो घरात नसला ना तरी मुलं सुरू हे बघे त्या टेबलाच्या फायलीला हात लावू नका बाबांच्या आहेत त्या कळलं का अस्तित्व काय फायलीला हात लावू नका ती खुर्ची त्यांची आहे ना बसू नका इकडचं तिकडचं काहीतरी करता मग आल्यावर मला बोलणं खावं लागतं आटपा भाऊ माझं बोलणं कळलं का तो तिथे नाही पण प्रत्येक वस्तूतून त्याचं अस्तित्व जाणवतं हो मग नाही त्याचं अस्तित्व जाणवतं हो मग आहे त्याचं काय आहे जो तिथे नाही काय त्याच्या पेनला पोराचं पेन मिळत नव्हतं म्हणून तिथे त्यांचं पेन ठेवलं होतं चांगलं पारकरचं पेन होतं ते ठेवलेलं थे, तिथे पोराला वाटलं घ्यावं वा। ए अजिबात हात लावू नकोस त्यांचं पेन तर म्हटलं आई एवढं काय झालं तुला दिसत नाही म्हणले पण त्या पेनमधून मला डोळे वटारलेले दिसत आहेत तुला दिसत नाही पण ते पेन बघ मला ज्याकडे बघतं आहे तुला काही नाही तू मुलगाच आहेस तेव्हा तुला सोडून देतील पण मी परक्याच्या घरची आलेली आहे हम्म काय मला बोलल्याशिवाय राहायचे मग साधं पेन मधून जर नवऱ्याचं अस्तित्व दिसतं ते एवढी सगळी पेन सगळ्याच्या खिशाला खोवलेली हा <laughs> एवढी <laughs> सगळी आहे ती कुणाचं अस्तित्व आहे कुणाचं अस्तित्व आहे या रूपाने कोण दिसतो एका परमात्म्याचं दर्शन आहे म्हणून महाराज म्हणाले स्वरूप वेगळे काही कलाई दुसरे नाही किंबहुना उन्हा निर्देश उच्च असे ना निर्देश करण्याकरता सुद्धा निराळ काही नाही निर्देश करण्याकरता हम्म मुलगा उलट बोलला काहीतरी हे म्हणले तोंड वर करून बोलू नकोस या घरातली प्रत्येक वस्तू त्यांची आहे आवाज चढवायचा नाही शहाणपणा करायचा असेल तर चालते वा त्यांच्या वडिलाकडे काही नव्हते होती, होते दिवाखाली बसून अभ्यास केला आणि वडिलाचं खूप प्रेम होतं तो आशीर्वाद घेऊन मुंबईला आले काय आणि कमावलं मिजास मारायचे नाही हे सगळं त्यांचं आहे त्यांचा आहे आवाज चढवायचा नाही कमवान मग मी जस मारा माझं बोलणं कळलं का तसं बोलायचं नाही हे सगळं प्रभूचं दर्शन आहे बोलायचं नाही <laughs> काय म्हटलं मी संत हेच बोलायचं नाही मी करतो म्हणायचं हा करणारा कोण आहे तो आहे ही त्याची सत्ता आहे चाले हे शरीर कोणाचे ते काय बडबड करतोयस काय बोलतोयस तुझं काय याच्यात म्हणून महाराज म्हणाले नव्हे वंदना वेत्या परी न ढळे जे तिची अस्तिकता वंदन करो नाही तर न करो पण आस्तिकपणा संपत नाही वंदन करो नाही तर न करो त्यातला आस्तिकपणा संपपायचं काही कारण अगदी चार वेळा डोकं टेकलं म्हणजे आस्तिक आहे असं नाही असं नाही हा असं काही नाही आहे डोकं टेकू दे नाही तर न टेकू दे आस्तिकपणा आहेच आहेच हा आहेच काय एकदा मुलगा आईची बाजू घ्यायला गेला इथे तुम्हाला आहे का नाही काय कळतं का नाही माझं प्रवचन कोणाला बाई तुम्हालाही मलाही काही कळत नाही आता सगळंच अवघड जात अलग लक्षात मलाच कळत नाही कळतं का नाही म्हणजे तो रागवला म्हणून तो आईची बाजू घ्यायला गेला तिने काय सांगितलं आमच्या भांडण्यात तुम्ही मधी पडायचं नाही मुलगा म्हणला मी तुझी बाजू घेते माझी बाजू घ्यायला मी खंबीर आहे लग्नानंतर दहा वर्षांनी तू झालास तू होतास का माझी बाजू घ्यायला चाळीस वर्ष संसार केलाय तू माझी बाजू घ्यायला नको ते बोललेले काय बोललं मला माहिती आहे त्यांना माहिती आहे काय तणतणले ऑफिसमध्ये जाताना पुन्हा घरात आले अगं मी जातो बरं का <laughs> याच्यातलं तरी काही कळतंय का नाही का तुमचा याच्याशी काही संबंध नाही धन्य आहे मी मग सगळे मृतानुभव <laughs> आहेत किती किती काही झाली झालं तरी हा मग पती पत्नी तर ना आता आहे मग शिवशक्तीचं कसं आणि त्याच्या पुढे जाऊन गुरु आणि शिष्याचं कसं काय दोन्ही जसे एकरूप आहेत दोन्ही जसे एकरूप आहेत म्हणून दृष्टांत पुष्कळ माझ्याकडे त्याला काय तोटा नाही बघा संसारिक आहे मुळा मी त्यामुळे दृष्टांत चांगले असतात भावाकडे पैसे ठेवायला देताना मोजून ठेवेल आणि म्हणेल मागच्या टायमाला एवढे दिले होते आत्ता मिळाले बायकोकडे ठेवून दे घेता नाही विचारणार नाही देता नाही विचारणार नाही आता एखादी चोरकट असेल तर भाग निराळा माहेरचे धन करत असेल तर भाग निराळा काय बोललो मी चुकीचं बोललो का काय ह काही काही बायकाना इतकं ते पू पाघूळ असतो पाघुळ काय माहेर प्रेम असा पण पाघुळू नाही जास्ती आता ते सगळं संपलं आहे आणि शेवटी काय आईवडील असते तिथपर्यंत माहेर आईवडील गेला माहेर कुठे शेवटी इकडचंच माहेर आहे म्हणून प्रत्येक बाईने प्रयत्न करावा की सासर माहेर कसं होईल कदाचित माझं हे बोलणं आधुनिक बायकांना आवडणार नाही न ना आवडते काय पण माझं सगळंच आवडावं काय असं काही दगडूशाला आल्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केले काय मी की प्रत्येक गोष्ट माझी आवडली पाहिजे काही आवडू द्या काही न आवडू द्या काय काय आवड आता तुम्हाला देवाने निर्माण केलं ना बरोबर आहे ना देवाने जो देह दिला आहे तो तरी तुम्हाला शंभर टक्के आवडतो का आरशात बघताना म्हणत जरा नाक नीट असतं तर बरं झालं असतं आमचा तर रंग करताना देवाने क जरा पावडर कमी घातली कोणाला माहीत आता देवाने केलेलं जर तुम्हाला पटत नाही तर बाबा महाराजाच असं असो चला तया प्रत्ययाच्या पवाडे काहीच विरुद्ध का न पडे ऐसे काही पुढे बोल त्या प्रत्ययाचे गुणगाण गाताना त्याच्यात थोडं सुद्धा काही विरुद्ध नाही काय सांगतायत बघा कसं लिहिलंय तया प्रत्ययाच्या पवाडे काहीच विरुद्ध न पडे ऐसे काही पुढे त्या प्रत्ययाचं वर्णन कर इतक्यांचीच सुद्धा विरुद्ध काही नाही जे आहे ते सगळं हां काय दृष्टांत पुष्कळ काय हे कसं काय पुढे जावं एका ताटामध्ये सगळे विरुद्ध पदार्थ असतात बरोबर आहे ना एक लोणचं असं तेल बाहेर पडतं त्याच्यात लाल जरत मग ते अशा चटणी बरोबर आहे ना हां मग आमटी बरोबर आहे ना मग भाजी मग काही न घातलेला भात फक्त मीठ मग वरण एकमेकाच्या विरुद्ध सगळे पण सगळे मिळून जेवण खरं आहे ना सगळे मिळून जेवण जरा वरण भात जरा त्याच्यात मिरचीचं लोणचं कालवलं जरा भाजी खालवली आणि शेवटचं जेवताना आमटी दही भात दूध एखादी माणसं मला काय विचारतील तुम्हाला माहीत नाही एकाने मला विचारलं हे असं चाटतात म्हणजे काय म्हटलं तू चाटत नाहीस का ही मोठी मजा आहे बरं का कारण का एक तुम्हाला सांगू का शेवटी जे राहिलेलं असतं ना सगळ्याचं सारं असतं शेवटचं जर तुम्ही लॅबॉरेटरीमध्ये लिहून तपासलं तर त्या शेवटचा जो रस राहतो त्याच्यात लोणचं असतं त्याच्यात भाजी असते त्याच्यात आमटी असते सर्व रसाचं एकीकरण झालेलं असल्या कारणाने त्याची गोडी काही अगदी मोहरीत हात धुवायला जाताना सुद्धा असं असं करतो मग हात धुण्याच्या पूर्वी वाटतं अजून एक घास खाल्ला असतो तर काय हेच जिवंतपणा हेच प्रभूचं कौतुक आहे काय आपलं तो होतं ब असं पहिल्यांदा भात घेतो बरं नको 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 बरं आण थोडा बरं थोडीशी आण भाजी माझं म्हणणं कळलं का सगळी आहे विसंगती आहे पण संगती आहे काही खारट आहे काही आंबट आहे काही तुरट आहे हे सगळे प्रकार आहेत बरं का पण त्याच्यामधून एक रुची आहे तसं ही जगतामध्ये जेवढी 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 विसंगती आहे त्याच्यातून चैतन्याची एक अलौकिक अशी संगती आहे आणि हेच त्याच्यातलं सार आहे आणि म्हणून महाराज म्हणाले का का पूर्णते तरी आधारू सिंधू जैसा तुर्भुरु तैसा विरुद्ध पृदयाच्या घरी महाराज म्हणाले आता कसा आहे ते बघा पूर्णत्वेच्या आधाराने काय घडतं सिंधू कसा आहे हां त्या सिंधूची एक गंमत आहे बरं का काय सिंधूची गंमत आहे म्हणाल तुम्ही तर समुद्र कायम भरलेला आहे भरती ओटी बरोबर आहे ना आहे ना हां आता एक तुम्हाला अनुभव आहे की तांब्या भरला असताना त्यात पाणी टाकलं तर ओसंडून जातं काय नदीला पूर आला तर गावात पाणी येतं येतं का नाही येतं ओढ्याला पूर आला तर गावात पाणी शिरतं असं कुठे ऐकलंय का समुद्राला पूर आला आणि गावात पाणी आलं जेवढ्या नद्या जात तेवढे घेत आहे कधी आपली मर्यादा म्हणून भगवान मोठे छातीटोक सांगतात समुद्री रेखा ओलंडावी पृथ्वी भूते व्हावी आज्ञा माझी भाग म्हणले समुद्राला लाईन ला आखून दिले तो ओलांडत नाही किती पाणी घालाय चालतय चालतंय चालतंय असं आहे का, का? उन्हाळ्यात आटला आणि पावसात भरून वाहू लागला नाही बिलकुल काही नाही फक्त विलास घडतो काठावर आपटतो आणि लाटा जरा येऊन पडतात माणसं बघायला जातात याच्यापेक्षा जास्ती काही असा आता मला जसं सातारचा जन्म आहे तसं मुंबईपुरीपासून आहे पंच्याहत्तर वर्षामध्ये आमचं गिरगाव आणि चौपाटी आमच्या गत्तीच उभं राहिलं तर चौपाटीचा समुद्र दिसतो पण माझ्या आठवणीत समुद्र गिरगावात फिरायला आलेला मला कधीच माहिती नाही की बाबा महाराज आम्ही तुमचं नाव ऐकलंय चला तुमच्या देवळात आम्ही फिरायला येतो शिल्लक राहील का कोणी तो नवे नवे हद्द उल्लंघन करून येत नाही किंवा त्याला असंही वाटत नाही आपल्या काठावर बसून लाखो माणसं बेळ खातायत आपणही खायला जावी नाही त्याने आपली हद्द उल्लंघन केली नाही हे एवढं सगळं धरून कोण बसतो कोण धरून बसतो काय पावर असली पाहिजे अ थोडा ढग फुटला तर काय घडलं अरे 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 बघा काय हे बघा असं आहे तुम्ही म्हणाले काय चाललंय हे काही चाललं नाही विश्वरूप दर्शन आहे <laughs> त्याच्यामध्ये चांगलंच असतं वाईटच असतं असं नव्हे काही मीठ आहे काही खारट आहे काही चुरट आहे हे संपूर्ण जीवनाचा विचार केला तर सगळे सुखाचे दिवस असतात असं नव्हे आणि सगळे दुःखाचे असतात असंही नव्हे सुख दुःख नामे जीवन म्हणून महाराज म्हणाले पूर्ण आहुनी पूर्ण सिंधू असे आपण आणि नद्यादी साठवणं ते तेच होय मुळात समुद्र हा पूर्ण आहे आणि पूर्ण जरी असला तरी पुन्हा त्याच्यात नद्या जातातच साठवल्या जातातच या लागे दुर्भरता जाणावी आणि पूर्णता तरी अन्यथा आणावे एवम हे विरुद्धता तरी सामावे सिंधु माझी तेवी असोनी नाही पण आता असोनी पूर्ण का पूर्ण हा प्रश्न येत नाही सद्गुरुराज म्हणजे समुद्र आहेत अथंग समुद्र आहेत त्या समुद्राचं स्नान करावं नारळी पौर्णिमेला नारळी पौर्णिमेला माणसं जातात समुद्राचं स्नान करायला तसं आयुष्यातून एकदा तरी अमृतानुभवात स्नान करावं हाय त्यात निमंजन करावं कारण सद्गुरूचा प्रसाद आहे आणि त्याच्यात स्नान केल्यानंतर सगळा आनंद प्रगट होईल आणि तो आनंद तुमच्यान माझ्या जीवनामध्ये प्रगट व्हावा एवढंच माऊली यांनी प्रार्थना पुंडलिकावर दे हर विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला